में जाना है ना, अंदर अंदर भी जाना है ना। इंग्लिश अमरावती महानगरपालिकेमध्ये जेव्हा महाराष्ट्र आस्थापना अधिनियम लागू झाला तेव्हापासूनच आम्ही त्यांना नोटिसेस दिलेल्या होत्या, परंतु आता अंमलबजावणीचा जो विषय आहे तो आम्ही सगळ्यांना यापूर्वी सुद्धा कळवलेला आहे की आपली जे असणारे आस्थापनेचे पाट्या असतील, नामफलक असेल, ते ठळक आणि मोठ्या अक्षरात मराठीमध्ये असायला हवी आणि त्यासोबत इतर भाषांमध्ये सुद्धा आपण नाव लिहू शकतो, परंतु मराठीमध्ये असणं आवश्यक आहे। त्यासोबत म्हणजे मराठी ठळक अक्षरात आणि मराठीमध्ये प्रथमता असणं आवश्यक आहे, त्यानंतर मग कोणत्याही भाषेत आपण लिहू शकतो। त्यासाठी आम्ही आता एक मोहीम सुद्धा घेतलेली आहे, बाजार व्यवस्थापन आणि बाजार परवाना विभागाकडून आम्ही एक मोहीम राबवणं सुरू केली आहे। ज्या आस्थापना किंवा दुकानांच्या पाट्या नामफलक हे मराठीत नसेल त्यांना आम्ही आज जवळपास 200 आस्थापना आणि दुकानांना नोटिसेस दिलेले आहेत आणि जर त्यांनी तातडीने ते आपले दुरुस्त ना केल्यास किंवा त्या ठिकाणी मराठी नाव न लावल्यास आम्ही पुढची कारवाई म्हणून संबंधित अथॉरिटीला त्यांचे असणारे परवाने रद्द करण्याची शिफारस आम्ही करणार आहोत। उल्लंघन करणाऱ्या मी सांगितल्याप्रमाणे जे उल्लंघन करतील किंवा उल्लंघन म्हणण्यापेक्षा जे लावणार नाहीत किंवा त्या नियमाचं उल्लंघन करेल त्या तरतुदीनुसार त्यांच्या आस्थापना जे रजिस्टर्ड ऑथॉरिटी आहे शॉप ॲक्टनुसार त्यांना जे लायसन्स दिला जातो त्या लायसन्सच्या रद्दबद्दल आम्ही शिफारस त्या ठिकाणी शासनाला करणार आहोत।